रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये। प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गेल्या 5 वर्षातील अनियमिततेची गंभीर दखल घेत बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत। सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी घेतलेला आहे, अशा चौकशींना मी घाबरत नाही, भीकही घालत नाही। राजकारणापोटी आर्थिक संस्थेला वेठीस धरू नका, असं प्रवीण दरेकर म्हणाले। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग आणि वार्ड रचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत 1 वार्ड पद्धत असेल। नगरपालिका आणि नगर परिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल। नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे। दरम्यान या निर्णयावरून महाविकास आघाडीत मतभेद होत आहे अशी माहिती मिळते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यमार्ग काढल्याचं सांगितलं जात आहे। नुकत्याच औरंगाबाद येथील भारतीय खेळ प्राधिकरण येथे नुकतेच राज्यस्तरीय वरिष्ठ धनुर्विद्या निवड चाचणीचे आयोजन महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। त्यामध्ये वर्धा येथील रहिवासी ओजस्वी उदय साळवे हिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धाकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे। ओजस्वी जेव्हा समोर वाटचाल करत होती, स्टेट लेवल जेव्हा काढलं आणि जेव्हा तिने नॅशनल लेवलवर पोहोचली, तो आनंद आमचा इतका जोरदार होता की तो आम्हाला शब्दातसुद्धा विशद करता येणार नाही। तिच्या ज्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न आहे त्या दिशेनं आम्हीसुद्धा तिच्यासोबत खंबीरपणे तीनही व्यक्ती, म्हणजे माझी मोठी मुलगी, माझी मिसेस आणि मी, आम्ही तिघही जण तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहोत। जे देशासाठी जे करायची इच्छा आहे ती नक्कीच करेल आणि त्यात ती यश मिळवेल। ठाण्यातील घोडबंदर रोडने ठाण्याकडे येताना गायमुख जकात नाक्याजवळील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात मुंब्र्यातील मोहम्मद फैजल अल्ला बक्स बाडवाले हा 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा गंभीररित्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ठाण्यात घडली आहे। या घटनेनंतर आता तर ठाणे शहरातील खड्डे बुजतील का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। मुंबई महापालिकेसाठी सोशल मीडिया हाताळण्यासाठी नवीन संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे। हायटेक कारभार सुरू करणाऱ्या मुंबई महापालिकेने सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी 3 वर्षांपूर्वी राज्य सरकारशी संबंधित उपक्रम असलेल्या महा IT द्वारे मनुष्यबळ सेवा घेतली होती। आता पुढील 1 वर्षासाठी नवीन संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे। यासाठी नियुक्त्याच निविदा मागवण्यात येत आहेत। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहुयात पुढच्या बातम्या। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत करिता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत यापुढे अस्तित्वात येईल। या शासन निर्णयानुसार औरंगाबाद महापालिकेत देखील किमान 3 सदस्यीय प्रभाग रचना असेल। औरंगाबाद महापालिकेत आतापर्यंत 1 सदस्यीय वॉर्ड रचना अस्तित्वात होती, मात्र शासन निर्णयानुसार संपूर्ण प्रभागाची नव्याने रचना होण्याची शक्यता आहे। दरम्यान औरंगाबादमधील प्रभाग रचनेसंबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असल्यामुळे सध्या तरी याची तत्काळ अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता कमी आहे।
डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री मुलीवर बलात्कार करण्यात आला. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडलाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पीडित मुलगी 15 वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे. आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. पोलिसांनी अद्यापही या प्रकरणी सविस्तर माहिती दिलेली नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळ येत्या 9 ऑक्टोबर पासून नियमित मुंबई ते सिंधुदुर्ग असा विमान प्रवास सुरू होणार आहे. कोकणात मोठ्या संख्येने देश विदेशातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येत असतात, त्यांना आता मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास काही तासातच करता येणार आहे. सध्या सर्वत्र जनावरांवरील लंपी स्किन या आजाराने थैमान घातले असले तरी देखील येवला तालुक्यात पंचायत समितीच्या वतीने गेल्या 2 महिन्यांपासून जनावरांवरील लंपी स्किन आजारावर प्रतिबंधक असे लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 19,000 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. सोलापूर ते अक्कलकोट या नूतन तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर 50% कामे पूर्ण झाले असताना टोल नाका सुरू करण्यात आला आहे. 40 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर 2 टोल नाके करण्यात येत आहेत. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूर अक्कलकोट या मार्गावरील वळसंग येथील टोल नाक्यावर मोर्चा काढण्यात आला आहे. तर या बातम्यांसह इथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.